नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहत आहात वत्सल गुलमला ह्यू। वाशिम शहरासह जिल्ह्यात सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी दिनांक 16 ते 22 सप्टेंबर पर्यंत वाशिम शहरातील व्यापारी मंडळाने जनता कर्फ्यूचे आवाहन करीत स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। दरम्यान जीवनावश्यक सेवा वगळता सर्वच व्यापारी वर्गाकडून या जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु शहरात रस्त्यालगत असणारे छोटे मोठे उद्योग आणि प्रतिष्ठाने यावेळी उघडी पाहायला मिळाल्याने काही ठिकाणी मात्र जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाला। तर शहरातील मुख्य चौकात आज पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। दुचाकीवर ट्रिपल सीट आणि विना मास्क फिरणाऱ्यांना पोलिसांच्या दंडात्मक कार्यवाहीला सामोरे जावे लागले। आज घडीला वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्याने 3000 रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला असून 15 सप्टेंबर सायंकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील कोरोनाची एकूण बाधित रुग्णसंख्या ही 3041 इतकी झाली आहे। यामध्ये 858 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत वाशिम जिल्ह्यात 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढावला आहे। संपूर्ण देश जेव्हा कोरोनामय झाला होता त्यावेळी वाशिम हा एकमात्र जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता, परंतु आज घडीला कोरोना शहरासह जिल्ह्यातील बहुतांश गावात दाखल झाला असून वाशिम जिल्हा हा कम्युनिटी स्प्रेडच्या उंबरवट्यावर आहे। त्यासाठी नुसत्याच जनता कर्फ्यूने कोरोनाची ही वाढती साखळी तुटणे शक्य नसून त्यासाठी प्रशासनाने गावोगावी व्यक्तिपरत्वे कोरोना चाचणी करून बाधित आणि संपर्कातील व्यक्तींना सक्तीचे गृह आणि समाज विलगीकरण करणे गरजेचे आहे, असाही सूर काही ठिकाणाहून ऐकाव्यास मिळत आहे। वाशिम जिल्ह्यातील अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वत्स गुलमला लाईव्हला आजच युट्यूबवर सबस्क्राईब तर वेबवर फॉलो करा। आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या। पाहत रहा वत्स गुलमला ह्यू, आपली संस्कृती आपला वसा।